सभापति महोदय मे जी प्रश्न विचारले त्याच्यात अजिबात समाधान झालेले नाही। सगळ्यात पहिले सांगा की तुम्ही नासा कम्युनिकेशनला 10 लाख विद्यार्थ्यांची क्षमता घेण्याची पात्रता नव्हती, निकष का कमी केलेत याचं पहिले उत्तर द्या आणि त्यांनीच परीक्षा घ्यावा हा आग्रह कशासाठी। एक दुसरा आपला नीतिमत्ता नैतिकता कुंपण शेट खातय हे सगळं आपण मान्य केलं त्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो सभापती महोदय। माझा 4 आणि 5 क्रमांकाचा सभापती महोदय प्रश्न आहे। बघा विरोधी पक्ष नेत्यांनी जे पत्र दिलंय त्यावर आपण काही भाष्य केलं नाही। सभापती महोदय ओएमआर सीटच्या बाबतीत आपण म्हणालात ना एक अत्यंत चांगली पद्धत सभापती महोदय आहे। मला सांगा ही परीक्षा परिषदेला माहित होतं का परस्पर जे स्कॅनिंग केलं गेलं ओएमआर सीटचं परीक्षा परिषदेला माहित होतं का? सांगा सीसीटीव्ही फुटेज त्याचे आपण परीक्षा परिषदेला दिले का? आणि तसं न करणं या चुका नाहीत का सभापती महोदय? विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळतात। एकदा नाही म्हाडा झालं, पोलीस भरती झालं, त्या ठिकाणी टीईटी झालं, आज विद्यार्थी आरोग्य विभागाचं कड असं झालं, नंतर तुम्ही परीक्षा रद्द करणार? सभापती महोदया विषय माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आहे। गरीबाची पोरं त्या ठिकाणी येतात, पालक अपेक्षा लावतात आणि आपण त्या ठिकाणी वाटलं की परीक्षा वाटलं की रद्द, एकाच दिवशी 2 परीक्षा एक केंद्र खाण्यात दुसऱ्या कसं करणार? त्यांचं जेव्हा आयुष्य फुलायची वेळ असते त्यावेळेला तुम्ही खेळ लावणार का? माझ्या 3-4 प्रश्नांची उत्तरं पाहिजे। 4 आणि 5 काय? 1 आणि त्या ठिकाणी तुम्हाला माहिती कशाला पाहिजे? पत्र दिलं ना आयुक्तांना, तुम्ही पत्र दिलं ना सायबर कॅमेरा, माहिती नाही आहे का? दरेकर साहेब त्यांना प्रश्नाला उत्तर घ्या, तुम्ही हे जे चालू उत्तरच घ्यायचे नाही ते चुकीचं होणार आहे। सन्मान्य दरेकर, सन्मान्य तुम्हाला इतर आयुध आहेत ना, तुम्हाला काय जेवढ्या प्रश्नांची पाहिजे मी उत्तर द्यायला तयार। सांगा पहिला प्रश्न तुम्ही असं म्हटला की तुम्ही पत्र दिलंय, हे तुमचा प्रश्न असा होता। हे बघा माननीय विरोधी पक्ष नेते विरोध विधान परिषद 29/9 रोजीच्या पत्रान्वये शासनास केली आहे का, हे खरे आहे काय? म्हणजे अशी अशी चौकशी करा, हे पत्र तुम्ही दिलेलं आहे का? तर त्याचं उत्तर आहे होय, तुम्ही पत्र दिलेलं आहे। ऐका होय काय, ऐका ना मग होय। आता त्याच्यास 5 मिनिटं वाढवलेलं आहे पुढे होय। हा हे जे काही मला त्यांनी काय काय विचारलं की विरोधी पक्ष नेत्यांनी विचारलेलं दिलेलं पत्राचं तुम्ही त्याच्यात प्रश्न असा आहे की हे खरे आहे काय पत्र दिलं? तर होय ते पत्र दिलंय। आता त्या संदर्भात माझं असं मत आहे की जे तुमचं मग तेच सांगतो की तुम्ही जे म्हणालात आता मी हाऊसमध्ये डिक्लेअर केलं की ची रिटायर्ड चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली तुम्ही काहीही माहिती दिली तरी त्याची चौकशी करू, त्याच्यामुळे त्याचंही उत्तर आलंय। दुसरं सभापती महोदय माझं या निमित्ताने सांगणे न्यासाची सिलेक्शन कसं झालं, मी हे सांगितलं की हायकोर्टामध्ये न्यासा गेले, हायकोर्टामध्ये त्यांनी काही मुद्दे सांगितले की आम्ही कुठेही ब्लॅकलिस्टेड नाहीत आणि त्यामुळं आम्हाला हिअरिंग द्यावी आणि हिअरिंग देऊन आमचे कागदपत्र ऐकून घ्यावेत पाहून घ्यावेत आणि नंतर निर्णय घ्यावा। त्यामुळे सभापती महोदय हायकोर्टाच्या सूचनेनुसार आणि डिसिजननुसार त्यांना हिअरिंग देऊन नंतर सभापती महोदय त्यांचं सिलेक्शन करण्यात आलं। दुसरा मुद्दा, तिसरा मुद्दा, या 5 मध्ये न्यासाचं का सिलेक्शन झालं? तर सभापती महोदय यामध्ये त्यांचं सॉफ्टवेअर, त्यांना एक डेमो परीक्षा 5 लोकांना आपण कळवलं आरोग्य विभागाने की म्हणजे परीक्षा पद्धतीची पद्धती कशी आहे की 5 एम्पॅनल्ड आहेत, या 5 पैकी कोणी तुम्ही सिलेक्ट करा। मग आरोग्य विभागाने काय केलं, 5 लाही पत्र दिलं, 5 लाही बोलवलं, परीक्षा घेतली, त्यांचे मार्क्स बघितले, तुमचं सॉफ्टवेअर काय, ऍक्च्युअल डेमो घेतला आणि पारदर्शकपणे हेल्थ कमिशनर आणि सेक्रेटरी पब्लिक हेल्थ यांनी ही परीक्षा कंडक्ट करून त्याचे मार्क्स दिले। त्याच्यामध्ये जे काही मार्क्स आहेत ऍपटेकला 11, 71, जीए सॉफ्टवेअरला 83, मेटा आयटेकला 78, न्यासाला 90, ह्या मार्क्स घेऊन त्या ठिकाणी न्यासाचं सिलेक्शन केलं। यामध्ये न्यासाचं सिलेक्शन कसं केलं ते पण मी सांगितलं। आता तिसरा प्रश्न तुमचा जो राहिला तो आहे हा आता अधिकाऱ्यांचा जो काही भाग असेल, तर अध्यक्ष महोदय मी एवढंच सांगतो, माझं एवढंच सांगणं की कुठल्याही म्हणजे आजही उद्याही जरी कुणाजवळ काहीही माहिती असेल जरूर कळवा। आता यात एक आहे की सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे याच्यात, त्याची मलाही कल्पना आहे की बाबा
आपल्या विद्यार्थ्यांचं पुन्हा परीक्षा घ्यायची का ही परीक्षा आपली काय म्हणायचं त्याला आपण क्वालिफाईंग परीक्षा घेऊन यातले 10% परीक्षा घेऊन पुन्हा घ्यायचं का पूर्ण रद्द घेऊन पुन्हा नवीन घ्यायची नवीन पद्धतीच्या परीक्षेवर स्विच करायचं का या सगळ्या गोष्टी सभागृहांनी सुद्धा निश्चित प्रकारे आता जसं सांगितलं तसं मार्गदर्शन आपण करतोय पण मुख्य इन्व्हेस्टिगेशन अतिशय काळजीपूर्वक केलं जातंय इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्ट येऊ द्यावं आम्ही त्यांना म्हणजे डीजींना सुद्धा सांगितलंय की याच्यात व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन करून आपला रिपोर्ट द्या जो रिपोर्ट येईल त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळ्यांनाच विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टींचा योग्य तो निकाल निश्चित प्रकारे घेतला जाईल तो विद्यार्थ्यांच्या हिताचा घेतला जाईल एक विश्वासाने सांगू की याच विद्यार्थ्यांची जर पुन्हा परीक्षा जरी ड ची जरी नुसती घ्यायची असेल क ची काहीच नसेल आणि ड ची जरी नुसती घ्यायची असेल तरी कुणाकडूनही पुन्हा परीक्षेची फीज घेतली जाणार नाही ती सगळी फीज आपलीच डिपार्टमेंट भरेल हाही मी विश्वास या निमित्ताने सांगू इच्छितो मुख्य भाग सभापती महोदय सभापती तुमच्या सहकार्याला सभापती महोदय एक सभापती महोदय थांबा एक मिनिट सभापती महोदय विद्यार्थ्यांवर आर्थिक नुकसान होणार नाही ती बाब काळजी घेतली जाईल त्यांना परीक्षा त्यांना हे घेतलं जाणार नाही आणि 100% फेअर परीक्षा होईल हेच त्यामध्ये घेतलं जाईल कुणात कोणत्याही अनफेअर पद्धतीनं लोकांचं सिलेक्शन होऊ नये हे निश्चित प्रकारे तपासलं जाईल आणि त्यानंतरच त्यांचे जे काही माननीय मंत्री महोदय हे गुळगुळीत उत्तर देत आहेत माझे काही त्यांना प्रश्न आता प्रश्न विचारा हो तुम्ही खाली बसा तुम्ही काय मंत्री आहे का मंत्र्याशी बोल तुम्ही काय सांगा नाही मी त्यांना दिले मी त्यांना संधी दिली तुम्ही खाली बसा सभापती महोदय बोला नाही हरकत होत नाही महाराष्ट्रामध्ये इतक्या मुलांच्या अविश्वासी हे सरकार खेळतंय तुम्ही हा प्रश्न आहे का नाही मी विचारतोय का पुढे प्रश्न बोला ना त्यांनी काही उत्तर दिलं का मंत्री महोदयांनी मी बाकीचा सगळा प्रश्न विचारा वेळ नाहीये प्रश्न मला त्यांना असा प्रश्न विचारायचा आहे न्यासा कंपनीच्या दलालाचा एक ऑडिओ क्लिप सगळीकडे फिरला चॅनेलवरती दाखवला गेला तो दलाल स्पष्टपणे नोकरीची हमी देत होता त्यानं रेड कार्ड हे खरं आहे का त्याची तुम्ही चौकशी केली का त्यानं जे रेड कार्ड सांगितलं की क गटासाठी 15 लाख रुपये ड गटासाठी 8 लाख रुपये हे त्यांना सांगितलंय त्याची तुम्ही चौकशी केली का आणि जर तुम्ही हे जर सगळं घडलं असेल तर तुम्ही त्या परीक्षेच्या बाबतीमध्ये निर्णय तुम्ही काय घेणार आहात हा माझा प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यामध्ये एकट्या 200 उमेदवारांनी पैसे दिलेत अशी माहिती आम्हाला मीडियाच्या माध्यमातून मिळते ती माहिती खरी आहे का त्याच्याविषयी तुम्ही सगळ्यांनी तुम्ही लिहून घ्या प्रश्न महेश बोटले हे सहसंचालक आहेत आणि यांना अटक झालेली आहे त्याचे दागे दोरे माननीय मंत्री महोदयांच्या पर्यंत पोहोचत असतील तर सरकार चौकशी व्यवस्थितपणे करणार आहे का कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे अधिकारी सगळे सापडलेले आहेत आणि मी राज्यमंत्री बोल नका बाबू महत्वाचा प्रश्न आहे सभापती महोदय सन्मान्य पडळकरांनी बसा बसा ना बोलतो ना आता मी पडळकरांनी जे काही सांगितलं मी एका वाक्याच्या उत्तरात इतकं स्पष्ट सांगितलं दलालांची ऑडिओ क्लिप आता ही ऑडिओ क्लिप सायबर क्राईम तपासताय त्याच्यात जर काही तथ्य असेल तर त्याला ज्याला फाशीला द्यायचा सभापती महोदय आपण या बाबतीत हे बघा मला तुमचं कळत नाहीये कारण तुम्ही उत्तरही घेत नाही भाई ज्यांनी विचारले त्यांनाही मिळत नाही भाई तुम्ही माझ्याकडून एक खात्री बाळगा तुम्ही आपण खूप जुने ज्येष्ठ सदस्य आहात तुम्हाला तुमचं सगळ्यांचं समाधान करण्याची माझी पूर्ण तयारी माझा काही प्रॉब्लेम नाही माझं एकच म्हणणं आहे की यामध्ये कुठलंही म्हणजे आता जे काही इन्व्हेस्टिगेशन चालेल याचं पाळामुळं कुठपर्यंत लिंक असेल कुणाकुणापर्यंत असेल ज्याच्या ज्याच्यापर्यंत असेल त्याच्यापर्यंत हे पाळामुळं खोदून काढूया आणि जो कोणी चूक असेल आणि जो कोणी दोषी असेल ज्याच्याशी लिंक असेल त्या सगळ्यांना आपल्याला जी काही वाटेल ती शिक्षा देऊया आणि सभापती महोदय माझं म्हणणं यात उत्तरात काय पाहिजे जे पडळकर साहेबांनी सांगितलं
की बाबा कोण दलाले त्याची ऑडिओ क्लिप फिरते, आता त्याची सत्यता बघावी लागेल, ती सायबर क्राईम तपासेल. अमरावतीच्या बाबतीत सांगितलं 200 लोकांचं, तर ते तपासतील. सगळ्या गोष्टी तपासण्याच्या दृष्टिकोनातून आणि सगळ्यात महत्वाचं, आरोग्य विभागाने स्वतः FIR केलेला आहे. स्वतः जर कुठलाही आरोग्य विभागाचा हेतू चुकीचा असेल तर आम्ही स्वतः FIR केलाच नसतं, आम्ही स्वतः FIR केलेला आहे. आणि त्यामुळे याची पायामुळे शोधलेच पाहिजे ही आमची. हा आता अधिकाऱ्यांचा जो काही भाग असेल, तर अध्यक्ष महोदय मी एवढंच सांगतो, माझं एवढंच सांगणं की कुठल्याही म्हणजे आजही उद्याही जरी कुणाजवळ काहीही माहिती असेल जरूर कळवा. आता यात एक आहे की सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे याच्यात, त्याची मलाही कल्पना आहे की बाबा आपल्या विद्यार्थ्यांचं पुन्हा परीक्षा घ्यायची, काही परीक्षा आपली काय म्हणायचं त्याला आपण क्वालिफाईंग परीक्षा घेऊन यातले 10% परीक्षा घेऊन पुन्हा घ्यायचं का पूर्ण रद्द घेऊन पुन्हा नवीन घ्यायची, नवीन पद्धतीच्या परीक्षेवर स्विच करायचं का, या सगळ्या गोष्टी सभागृहांनी सुद्धा निश्चित प्रकारे आता जसं सांगितलं तसं मार्गदर्शन आपण करतोय. पण मुख्य इन्व्हेस्टिगेशन अतिशय काळजीपूर्वक केलं जातंय, इन्व्हेस्टिगेशनचे रिपोर्ट येऊ द्यावं. आम्ही त्यांना म्हणजे DG-ना सुद्धा सांगितलंय की याच्यात व्यवस्थित इन्व्हेस्टिगेशन करून आपला रिपोर्ट द्या, जो रिपोर्ट येईल त्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सगळ्यांनाच विश्वासात घेऊन या सगळ्या गोष्टींचा योग्य तो निकाल निश्चित प्रकारे घेतला जाईल, तो विद्यार्थ्यांच्या हिताचा घेतला जाईल. एक विश्वासाने सांगू की याच विद्यार्थ्यांची जर पुन्हा परीक्षा जरी डची जरी नुसती घ्यायची असेल, क ची काहीच नसेल आणि डची जरी नुसती घ्यायची असेल तरी कुणाकडूनही पुन्हा परीक्षेची फीज घेतली जाणार नाही, ती सगळी फीज आपलीच डिपार्टमेंट भरेल, हाही मी विश्वास या निमित्ताने सांगू इच्छितो. मुख्य भाग सभापती महोदय, सभापती तुमच्या सहकार्याला, सभापती महोदय एक सभापती महोदय एक मिनिट, सभापती महोदय विद्यार्थ्यांवर आर्थिक नुकसान होणार नाही ती बाब काळजी घेतली जाईल, त्यांना परीक्षा त्यांना हे घेतलं जाणार नाही आणि 100% फेअर परीक्षा होईल हेच त्यामध्ये घेतलं जाईल. कुणात कोणत्याही अनफेअर पद्धतीनं लोकांचं सिलेक्शन होऊ नये हे निश्चित प्रकारे तपासलं जाईल आणि त्यानंतरच त्यांचे जे काही आहे अपॉइंटमेंट लेटर दिले